तर आता 40 नंतर पुरुषांमध्ये हेअर लॉस बाय डिफॉल्ट होतोच. इट्स अ प्रोसेस ऑफ एजिंग. त्यामुळे पुरुषांमध्ये बॉल्डिंग हे खूपच फिजिओलॉजिकल आहे आणि खूपच स्टॅटिस्टिकली नॉर्मल आहे, खूप कॉमन आहे. तर त्याच्यामुळे हे थोडंसं रसगुल्ला पौर्णिमेचा चंद्र किंवा अर्धा चंद्र होण्याची शक्यता आहे. पण तरी देखील मग राहिलेला जे केस आहेत ते कसे कंट्रोल करायचे आणि विशेषतः बायकांनी काय काळजी घ्यायची, कारण की पुरुषांमध्ये जो हेअर लॉस असतो तो ऍक्सेप्टेडच असतो सामाजिक दृष्ट्याही, पण बायकांमध्ये जर का हेअर लॉस खूप व्हायला लागला तर त्याचं बायकांना टेन्शन येतं. बरीचशी कारणं हेअर लॉसची आहेत, 30-40 कारणं असतील, पण बायकांमध्ये असं आहे की हेअर लॉसची कारणं ही जरी सिरियस लाईफ थ्रेटनिंग नसली तरी केस जाणं हे सोशली आणि कॉस्मेटिकली बायकांना आवडत नाही, बिकॉज हेअर हॅज अन ऑर्नमेंटल व्हॅल्यू. आणि मग जरा इमेज इम्प्रेशन प्रेझेंटेबिलिटी मध्ये नक्कीच फरक पडतो आणि म्हणून त्याचं बायकांना खूप इरिटेशन होतं, डिस्कम्फर्ट होतो, स्ट्रेस आणि टेन्शन येतं आणि फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे टेन्शन स्ट्रेसमुळे हेअर लॉस होतोच आणि हेअर लॉस होतोय याचं देखील टेन्शन आणि स्ट्रेस येतं. तर ज्यांना हेअर लॉस खूप होतो आहे त्यांनी थेरप्युटिक मेजर्स म्हणून आणि इवन एज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काही गोष्टी या सांभाळाव्यात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्यांना हेअर लॉस होतोय ना त्यांनी डोक्यावरती शॉवर घेऊ नये. वॉल शॉवर असू द्या नाहीतर हँड शॉवर असू द्या. याचं कारण असं की तो शॉवरमधनं ती जी चिंगारी येते ना, तर तो जो नॉझल इफेक्ट असतो तर त्या चिंगाऱ्या शॉवरच्या डोक्यावरती पडतात विथ अ फोर्स आणि मग त्यांनी हेअर किंवा केस वॉशआउट होतात. सो नेव्हर एव्हर टेक शॉवर. तुम्ही चेहऱ्यावरती आणि मानेच्या खाली शॉवर नक्की घेऊ शकता, पण स्कॅल्पवरती आणि डोक्यावरती अजिबात घेऊ नका. मुद्दा दोन किंवा पॉइंट नंबर दोन, डोक्यावरती कधी गरम पाणी घ्यायचं नाही, कधीच नाही. पुन्हा चेहऱ्यावर किंवा मानेवरती घेऊ शकता पण डोक्यावरती नको, बिकॉज हीट इज ट्रॉमॅटिक टू द हेअर. गरमी किंवा ती जी उष्णता असते पाण्याची त्याच्यानी केसांची मुळं मरून जातात. त्याच्यानंतर बायकांनी एस्पेशली काळजी घ्यावी की नाहून झाल्यानंतर हेडबाथ किंवा हेअर वॉश घेतल्यानंतर खसाखसा जोरजोरात केस पुसू नये. ते असे हळूहळू हळूहळू वाळवावे, टिपावे आणि कुठल्याही प्रकारे हेडस्पा, हेड मसाज, चंपी, मॉलिश, मसाज करू नका. त्याच्यानंतर खूप टाईट पिना लावल्यात, पोनी लावलाय, बो लावलाय, क्लिप लावल्या आहेत किंवा कर्कचून वेणी घातली आहे, मागे असे कर्कचून ओढून घेतले आहेत. एस्पेशली जे वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांकरता हे केलं जातं, किंवा फ्रेंच बन आणि आंबाडा घट्ट लावलाय, हे करू नका. याचं कारण असं की जेव्हा केस गळत असतात तेव्हा केसांची मुळे वीक असतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या की केसांवरती ताण बसतो, खेच बसतो, पीळ बसतो आणि अजून गळतात. होतं असं की जेव्हा बायकांची केस गळती चालू आहे तेव्हा ते जेव्हा घट्ट बांधतात मागे तर त्यावेळेलाच ते केस तुटतात हा आणि निखळून येतात, उखडून येतात, बाहेर येतात. पण ते क्लिप केले असल्यामुळे ते खाली गळत नाहीत किंवा पडत नाहीत. आणि द मोमेंट बायकांनी तो क्लिप सोडली किंवा तो जो केसात ज्या गोष्टींनी बांधले आहे ती गोष्ट सोडली आणि केस मोकळे सोडले की ते धाड करून केस खाली गळतात. मग बायकांना असं वाटतं की केस मोकळे सोडल्यामुळे हेअर लॉस होतोय, पण तो मोकळे सोडल्यामुळे होत नसतो तर ते गच्च बांधल्यामुळे होत असतो. तर म्हणून मग बायकांनी हे लक्षात ठेवावं की केस घरात असताना तर मोकळे सोडावेत आणि बाहेर जाताना तुम्हाला जर का कम्फर्टेबल वाटत असेल तर मोकळे सोडा, नाहीतर जेंटली बांधा. आणि सगळ्यात दोन गोष्टी महत्वाच्या की चांगल्या कंपनीचा चांगला डाय जर का वापरला आणि तुम्हाला त्या डायची स्कॅल्प आणि हेअर एलर्जी नसेल तर तो डाय जरूर वापरू शकता. त्याच्याने कुठल्याही प्रकारे हेअर लॉस होत नाही, बिंदास वापरा. तो आधी चेक करून घ्या की त्याचा त्रास होत नाही ना तुम्हाला. आणि सरते शेवटी बायकांसाठी खास आणि इवन पुरुषांसाठी सारखं केसातनं हात फिरवणं, ज्यांची केस गळती आहे त्यांनी आणि बायकांनी केसातनं असा हात फुरवून गळतायत का ग बाई, गळतायत का ग बाई, गळतायत का ग बाई असं तपासू नका, त्याच्याने अजून गळतील. तर अशा प्रकारे डॉक्टरांची डर्मॅटोलॉजिस्टची ट्रीटमेंट घेतली की जी युजली 6 महिने ते 12 महिने घ्यायला लागते बायकांना आणि पुरुषांना 1 ते 3 वर्ष की हेअर लॉस व्हायचा बंद होईल आणि हे घरगुती उपाय घेतले
तर मग तुमचा पौर्णिमेचा चंद्र आणि रसगुल्ल्याचा चंद्र होणार नाही. सो फॉर हेअर लॉस गिव अटेन्शन, डोंट टेक टेन्शन, काळजी घ्या पण काळजी करू नका.